तर ही दृश्य जे आहे ते आपण सध्या पुण्यातली पाहतो आहोत. पुण्यामध्ये कोंढवा पोलीस स्टेशन बाहेर हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतं. तर माझ्या जीवाला धोका असल्याचं लक्ष्मण हाके यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितल्यानंतर आता मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मराठा आंदोलकांकडून लक्ष्मण हाकेंची वैद्यकीय चाचणी करून त्यांनी दारू पिली होती की नव्हती याची तपासणी करावी असं मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये लक्ष्मण हाके यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून हाकेंची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर हाकेंनी येऊन माध्यमांना प्रतिक्रिया जी आहे ती दिली. हॅलो हॅलो ठीक आहे. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे जे आहेत ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. योगेश, खरं म्हणजे आता रात्रीचे 11:30 वाजता आहेत, परंतु कोंढवा पोलीस स्टेशन बाहेर हा संपूर्ण राडा जो आहे तो सुरू झालेला आहे. हाकेंना आधी मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला आणि त्यानंतर हाकेंनी देखील प्रति आव्हान देत माझ्या जीवाला धोका असल्याचं देखील सांगितलेलं आहे. सध्या तिथं काय घडतंय? आपले प्रतिनिधी योगेश बोरसे हे सध्या कोंढवा पोलीस स्टेशन बाहेरून आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. योगेश, सध्या तिथं काय घडत आहे, काय तिथे गोंधळ सुरू आहे? सचिन, या ठिकाणी मराठा आंदोलकांची संख्या ही वाढलेली आहे आणि आपण पाहू शकतो कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेर मराठा आंदोलक गर्दी आणि त्यांची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलिसांची सुद्धा गाडी अडवण्यात आली होती आणि या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की लक्ष्मण हाके यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, त्यांची तात्काळ वैद्यकीय चाचणी करण्यात यावी ही मागणी करत या ठिकाणी आपण पाहू शकतो आंदोलकांनी जोरदार असा गोंधळ घातलेला आहे. पोलिसांकडून सातत्याने आवाहन केलं जातं की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी येऊ नये, घोषणाबाजी करू नये. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा मराठा आंदोलक शिरले होते, त्या ठिकाणी सुद्धा जोरदार असा गोंधळ घातलेला आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी बाहेर येऊन मीडियाला आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मी कुठेही दारू पिलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीने आरोप केला जातोय मला जीवे मारण्याचा प्रयत्न होता अशा पद्धतीचं प्रतिक्रिया ही लक्ष्मण हाके यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि मी कुठल्याही चौकशीला कुठल्याही टेस्टला तयार आहे असंही सुद्धा लक्ष्मण हाके यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आम्ही दोन्ही बाजूकडून चौकशी करतो आणि तक्रार सुद्धा दाखल करून घेतलेली आहे आणि जर वैद्यकीय चाचणी करायची गरज असेल तर आम्ही वैद्यकीय चाचणी सुद्धा करणार अशा पद्धतीची माहिती ही कोंढवा पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेली आहे. आपण आता पाहू शकतो या ठिकाणी मराठा आंदोलक शहरातनं ठिकठिकाणावर वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या पोलीस स्टेशन परिसरात आता वाढवण्यात आलेला आहे आणि साधारणतः 7 ते 7:30 वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे. कोंढवा परिसरातल्या गोकुळनगर परिसरामध्ये लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन केले होते अशा पद्धतीचा आरोप हा मराठा आंदोलकांकडून केला जातो आणि त्याच ठिकाणी त्यांनी मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना जाब विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा घोषणाबाजी ही झाली होती आणि त्याच ठिकाणावरनं लक्ष्मण हाके थेट या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतो गेला 1 ते 1.5 तासापासून या कोंढवा पोलीस स्टेशनच्या या रूममध्ये लक्ष्मण हाके यांना बसवून ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून सुद्धा पोलीस चौकशी करतात आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मराठा आंदोलक सातत्याने या ठिकाणी आतमध्ये येऊन ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जात आहे आणि या सगळ्या मराठा आंदोलकांचं म्हणणं हेच आहे की छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य हे लक्ष्मण हाके यांनी केलं होतं त्यासोबतच मराठा आंदोलनासंदर्भात सातत्याने लक्ष्मण हाके यांच्याकडून जी भूमिका घेतली जाते त्याला या सगळ्या आंदोलकांचा विरोध आहे. त्या संदर्भातच जाब विचारण्यासाठी या ठिकाणी हे सगळे आंदोलक आले होते. आपण पोलिसांकडून आवाहन केलं जात प्रक्रियामध्ये अडथळा आणू नका, कृपा करून पुढे चला. चला,
आपण पाहतो की पोलीस हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्याकडून या मराठा आंदोलकांना आवाहन केलं जातं की कुणीही कायदा हातात घेऊ नका. मात्र या ठिकाणी गर्दी कमी होताना दिसत नाहीये, कारण ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती लक्ष्मण हाके यांचे व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो या पोलीस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता पाहू शकतो हे सगळे मराठा आंदोलक आणि हा जो पोलीस स्टेशनचा रूम आहे त्या रूममध्ये योगेश हे संपूर्ण प्रकरणाचे अपडेट जे आहे ते आपल्याकडनं घेतच राहणार आहोत. आपलं लक्ष या संपूर्ण प्रकरणावर असणारच आहे.